राजूर येथील कोलवाशरीमुळे गावात निर्माण झालेले प्रदूषण व स्थानिक लोकांना कामावर घेण्यासाठी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नेते व नागरिकांच्या वतीने 5 मे 2022 रोजी रिंग रोडवर रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले होते। या आंदोलनास संजीव रेड्डी बोधुकवार आमदार वणी विधानसभा क्षेत्र यांनी भेट दिली। या चर्चेत कोलवाशरी अधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद असलेल्या मागण्या मान्य केल्यामुळे हे रास्ता रोको आंदोलन यशस्वीरित्या मागे घेण्यात आले। युवक बंधू, आपल्याला तीनही कंपन्याकडून असं लिहून देण्यात आलेलं आहे, प्रथम आपण महामिनरल बेनिफिकेशन उर्फ गुप्ता त्यांचं म्हणणं आहे का मी एका आठवड्यात 10 लोकाला घेणार आहो आणि भविष्यात माझं रेल्वे साईडिंग चालू झाल्यास मी 20 लोकाला घेणार आहो, म्हणजे एकूण गुप्तावाला कंपनीवाला 30 लोकं घेण्यास तयार आहे। त्याचप्रमाणे रुक्मिणी कोलवाशरीचे GM माननीय भांडापूरचे साहेबांनी सांगितलं का बा राजूरचे मी 48-50 लोकं घेतलेलं आहे, कोणामार्फत घेतले हा विषय नाही, आपले गावचेच पोरं लागलेले आहे, तरी पण मी पुन्हा 6 पोरं जे गरजू आहे त्या पोराला मी 6 पोरं घेण्यास मी पण एका आठवड्यात तयार आहो। त्याचप्रमाणे विकास कोलचाई आता त्यांचं साईडिंग, त्यांचं काही कोलवाशी नाही आहे परंतु ते साईडिंगचं काम करतात, त्यांनी म्हटलं बा का मी 3-4 पोरं माझ्या कंपनीत मी पण घेणार, असे 19-20 पोराची आपल्याकडं म्हणजे त्या तिन्ही कंपनीमधून 20-20 पोराची एका आठवड्यात घेणार आहे। तर आपल्याकडं उपस्थित तुम्ही 100 पोरं आहे, तर माझी सगळं सर्व मुलांना माझी विनंती आहे की आज रोजी जे गरजू आहे, ज्यांना कामाची आवश्यकता आहे, ज्यांच्यावर कुटुंबाचा भार आहे, असे लोक समोर या आणि थोडं मोठं मन करून तुम्ही सहकार्य करा, आपण त्या कंपनीला सहकार्य करू, ज्या ज्या वेळेस कंपनी चुकेल आपण त्यांना जाऊन सांगू की भाई अशा अशा प्रकारे आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की आम्ही उद्या 1-2 दिवसात आपण सगळेजण बसून जे गरजू लोक आहे, आज त्यांना आवश्यकता आहे, ज्यांच्यावर कुटुंब म्हणजे भार आहे, अशा लोकांना 20 लोकांना साहेब आम्ही तुमच्याकडे यादी देऊ। त्यानिमित्ताने उपस्थित आमचे वणी पोलीस स्टेशनचे API शिंदे साहेब मी त्यांचे पण आभार मानतो,